मी वारंवार हे मांडतोच आहे की महाराष्ट्रामध्ये असं आता व्यक्तिमत्व शोधावं लागेल की जे व्यक्तिमत्व नॉन पॉलिटिकल असेल आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना त्यांचं म्हणणं मान्य होईल. अगदी एक मोठी यादी करायची झाली तर धार्मिक क्षेत्रामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले होते, धर्माधिकारी जी होते की ज्यांचा लाखोचा वर्ग होता आणि राजकारण्यांचे सुद्धा त्यांच्याशी संबंध होते. सामाजिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये पु ल देशपांडेंसारखी, लतादीदींसारखी. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये कोणी नॉन पॉलिटिकल फिगर समोर येऊन या सगळ्यांना आव्हान करेल की बाबा काय चाललं आहे असं मला आता दिसत नाही. शेवटी लोक निवडून देतात अशा मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी असते की त्यांना राज्यामध्ये कुठल्याही एका पक्षाचं, कुठल्याही एका गटाचं प्रतिनिधित्व न करता सौहार्दाने महाराष्ट्र चालवायचं असतं. त्यामुळे उद्धवजीने एकदा सगळ्यांना बोलवावं. आता मी कोविडच्या वेळेविषयी मांडत असतो आणि वेगवेगळ्या स्टेटमेंट ज्याला मांडत असतो, पण ते कसे बोलवतील? कारण त्यांच्या सामनामध्येच अग्रलेखामध्ये रश्मी वहिनी संपादक असूनसुद्धा ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, मग माझं असं म्हणणं आहे की रश्मी वहिनीनं संपादक बदला आणि कोणीतरी अनिल परब वगैरे संपादक करा. जी भाषा वापरता ती काय रश्मी वहिनीने वापरण्याची भाषा नाही, वापरणार पण नाही, पण संपादक कोणत्याच्या नावाने लागतं नाही. असं आहे की सगळं सुडाचं राजकारण चालू आहे आणि ॲक्शन रिॲक्शन चालू आहेत. त्याच्यामध्ये त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. हां, किरीट सोमय्यांना कशाच्या आधारे तुम्ही म्हणणार की शांत बसा? कारण राणेसाहेब उपस्थित असून एक थवाडीत मारली असती असं. अशी मोठी यादी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता, मग कोण थांबवणार? राणेसाहेबांनाच तुम्ही विचारा. राणेसाहेब काही ना काही माहितीच्या आधारेच बोलतात. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल. मी मला माहिती नसताना त्याला अधोरेखित करणार नाही. असं आहे की खूपच इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी कोणीतरी अंतर्ज्ञानीच लागेल की बाबा नेमकं आता हे काय घडलं. म्हणजे आता संजय राऊतांनी आता 19 बंगल्याचा विषय काढण्याचं काहीच कारण नव्हतं. संजय राऊतांनी केवळ त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपाबद्दल बोलायला पाहिजे होतं की बाबा हे पाटकर कोण आहेत, हे चार्टर अकाउंटंट राऊत कोण आहेत, मग ह्या पाटकरांबरोबर तुमच्या मुलीची पार्टनरशिप आहे की नाही, त्या कोविड सेंटरना ज्यांना ज्या ह्या कोविड सेंटरची कामं ज्यांना मिळाली ते कोण आहेत, त्या तुमची पार्टनरशिप आहे की नाही, तर यावर बोलायचं राहिलं बाजूला. आणि ते डायरेक्ट खूप दिवसापूर्वी काढलेल्या 19 बंगल्यांचा विषय त्याने काढून पुन्हा एकदा पटलावर 19 बंगल्यांचा विषय आणला, रश्मी वहिनीचा विषय आणला, आणखीन काही काही विषय आणले. त्यातला हेतू मग संजय राऊतांचा सुद्धा थोडा संशयास्पद आहे की त्यांना एका अर्थाने मातोश्री थोडी डळमळीत करायची का? कारण माझा वारंवार आरोप आहे आणि या आरोपावर त्यांना लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे माझ्यावर काही म्हणण्याचं आणि माझ्यावर कोर्टात केसेस दाखल करण्याचं, पण माझं हे म्हणणं असं आहे की ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात आणि तो इशारा कोणाचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या इशाऱ्यावरून ते मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का, तो उखडून मग त्या इशारा करणाऱ्यांना आपला मुख्यमंत्री करायचा आहे का इशारा करणाऱ्यांना शिवसेनेच्या नावाने संजय राऊतांना मुख्यमंत्री करायचा आहे, असे सगळेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत सस्पिशियस कोण कुठला विषय का काढतोय. म्हणजे संजय राऊतांना माहिती नव्हतं की आपण 25 लाखाचा चेक हा मोहित कंबोजकडून घेतला आहे, तो त्याने आता व्हॉट्सअपवर टाकला की माझ्याकडून 25 लाख. आणि संजय राऊतांनी म्हटलं की कोण मोहित कंबोज मी ओळखत नाही, मोहित कंबोजने गणपतीला आलेला फोटो टाकला, गणपतीला काय मी पण कोणाकडे जातो, 25 लाखाचा चेक टाकला, आता काय करायचं? किती 10 किंवा त्यांनी 25,000 कोटीचा IT भ्रष्टाचार काढला आणि आता डिक्लेअर झालं की 5 वर्षामध्ये 380 कोटीचं IT खर्च झालं, तर काय चाललं आहे काय, कशाच्या आधारे बोलताय तुम्ही? सगळा चिवडा झालेला आहे आणि ह्याला आता करेक्ट करणं अवघड आहे असं माझं मत आहे. महाविकास आघाडीचे सर्वे सर्वा जे आहेत, पुन्हा एकदा माझ्यावर 100 कोटीचा दावा लागू नये म्हणून महाविकास आघाडीचे सर्वे सर्व आहेत, तर मी टोपी फेकली, तुम्हालाही बसली आणि कोणाला बसली, ते खूप हुशार राजकारणी आहेत आणि हे सगळे उद्धवजी, नाना पटोले यांना कळतच नाही आहे की आपण कसे त्या कथक ह्याचा कठपुतलीचा गेम जसा असतो त्याप्रमाणे आपण आपल्याला उचकवलं जातं आहे, आपल्याला अजेंडा दिला जातो आहे, हे कळतच नाही. आणि हा वर्षानुवर्षाचा गेम आहे,
आणि त्या गेममध्ये ते कधी यशस्वी होतात कधी यशस्वी होत नाहीत. मी कोणाचं नाव घेतलेलं नाही, नाव न घेता शरद मी कोणाचं नाही, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. मी असं म्हटलं की महाविकास आघाडी ज्यांनी तयार केली, महाविकास आघाडी जे चालवतात, त्या चालवणाऱ्यांकडून आपण कसे फसवले जाणार आहोत हे वर्षानुवर्ष जे फसवले गेलेले आहेत त्यांच्या अनुभवातून शिकायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा असं म्हणेन की कुठलाही सामान्य माणूस जो राजकारणात नाही तोही हे विश्लेषण करेल की ज्या प्रकरणी नाना पटोले असं म्हणतात की 10 मार्च नंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल दिसतील, तर तिकडे अनिल देशमुख म्हणतात की मी बोललो तर महागातच पडेल, तर तिकडे अनिल परबांना ईडीची नोटीस येऊन खूप दिवस झाले आहेत, आता याच्यापेक्षा जास्त ईडी वाट बघणार नाही, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे सरकार फार दिवस चालणार नाही. हे सगळ्याला भविष्यकारी लागत नाही आणि जाणता राजा पण लागत. भारतीय जनता पार्टीला पुण्याच्या महानगरपालिकेची सत्ता मिळू देऊ नये, म्हणून जे जे करावं लागेल ते सगळं केलं जाईल. आधी युती होईल, नंतर युती होईल, आणि त्यामुळे पुण्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं. काही झालं तरी आम्ही 100 स्पर्श करणार, याच्याबद्दल खात्री बाळगा, डायरीत लिहून ठेवा आणि एकमेकाशी पैजा लावा. असं आहे की गेल्या 27 महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा कुठलाही निर्णय त्यांना फार काळ चालवता येत नाही. कोर्ट त्यांना फटके मारतं आणि ते फटके मारल्यानंतर त्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागतो.